परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातील शाब्दिक उदाहरणे आपल्याला फार अवघड वाटतात परंतु या शाब्दिक उदाहरणाचा जर आपण जास्तीत जास्त सराव केला तर ती आपल्याला सोडवायला अवघड वाटणार नाहीत मागील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणे पाहिली आहेत आज आपण आणखीन एक शाब्दिक उदाहरण पाहूयात उदाहरण आहे पहा एका मोबाईलची लांबी तेरा सेंटीमीटर व रुंदी सात सेंटीमीटर आहे त्यावरील पी क्यू आर एस हा स्क्रीन आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे तर स्क्रीनचे क्षेत्रफळ किती बघा या उदाहरणामध्ये आपल्याला मोबाईलविषयी सांगितलेला आहे एक मोबाईल आहे त्याची लांबी तेरा सेंटीमीटर आणि रुंदी सात सेंटीमीटर दिलेली आहे आणि हा जो आतला पी क्यू आर एस आहे हा मोबाईलचा स्क्रीन आहे आतला आपण सर्वांनी मोबाईल पाहिलेला आहे आणि त्याची स्क्रीन आणि मोबाईलची रुंदी आपल्याला परिचयाची आहे तर इथं बघा हा जो स्क्रीन आहे त्याच्यावर वरची जी बाजू आहे तिथं एक पॉईंट पाच सेंटीमीटर जागा सोडलेली आहे बघा साईडलासुद्धा दोन्ही साईडला एक पॉईंट पाच सेंटीमीटर जागा सोडलेली आहे आणि खालच्या बाजूला मात्र दोन सेंटीमीटर जागा सोडलेली आहे म्हणजे एवढी जागा सोडून हा आतला जो भाग आहे तो काय आहे सांगा मोबाईलचा स्क्रीन आहे आणि आपल्याला या स्क्रीनचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे हे आतला जो आहे भाग त्याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर आकृती पाहून आपल्याला काय लक्षात येतं पहा सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे ही जी मोबाईलची लांबी आणि रुंदी दिलेली आहे म्हणजे आयताकार भाग आहे मोबाईल हा तर त्याचा आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे त्यानंतर हा आतला जो आयताकृती स्क्रीन आहे पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागणार आहे परंतु प्रॉब्लेम काय आहे पहा आपल्याला या मोबाईलची लांबी आणि रुंदी दिलेली आहे परंतु या स्क्रीनची ला आणि लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे का नाही दिली तर ती आपल्याला काढावी लागणार आहे कसं काढावी लागणार आहे पहा तर ह्या मोबाईलची लांबी एकूण तेरा सेंटीमीटर आहे आणि ह्या स्क्रीनची लांबी आपल्याला दिलेली नाही तर वरच्या बाजूला दीड सेंटीमीटर जागा सोडलेली आहे आणि खालच्या बाजूला किती सेंटीमीटर जागा सोडलेली आहे दोन म्हणजे हे इकडचं दोन सोडलं आहे जागा आणि इकतं किती सोडलं आहे सांगा हे दीड सोडलेलं आहे म्हणजे आपल्याला जर ह्या पीक पी आरची लांबी जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा ह्या पूर्ण तेरा सेंटीमीटरमधून हे वरचे दीड सेंटीमीटर आणि खालचे दोन सेंटीमीटर काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे म्हणजे आपल्याला ह्या पी आरची लांबी मिळेल तसंच रुंदीचं बघा आता रुंदीसाठी आपल्याला ही खालची जी रुंदी आहे ही किती दिली आहे सांगा सात सेंटीमीटर म्हणजे मोबाईलची लांबी दिली रुंदी दिलेली आहे सात सेंटीमीटर आता ह्या स्क्रीनवरची आर एस जी रुंदी आहे तिची रुंदी कशी काढा काढावी लागेल सांगा आता हे इकडचं फक्त आपल्याला दोन सेंटीमीटर जागा सोडलेली आहे इथं म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा या सातमधून हे इकडचे दोन आणि इकडचे दोन सेंटीमीटर त्यातून वजा जर केलं आपण तर आपल्याला ह्या आर एसची म्हणजे स्क्रीनची रुंदी मिळणार आहे तर सुरुवातीला आपण पायरी पायरीप्रमाणे गणित गन, गणित करूयात सुरुवातीला आपण हे आतलं स्क्रीन जे आहे त्या स्क्रीनची लांबी काढू स्क्रीन पी क्यू आर एस ची लांबी कसं करावं लागणार आहे बघा आपल्याला पी क्यू आर एसची लांबी म्हणजे आता ही लांबी आपल्याला पी आर काढायची आहे तर सुरुवातीला हे जे ए बी आहे तेरा या तेरामधून आपल्याला काय वजा करावा लागणार आहे वर किती जागा सोडली आहे दीड सेंटीमीटर खाली दोन आहे म्हणजे हे दीड एक पॉईंट पाच आधी दोन हे आपल्याला याच्यातून वजा करावं लागणार आहे तेरामधून जर आपण हे दीड आणि हे दोन किती होतात तीन पॉईंट पाच होतात तेरामधून जर आपण तीन पॉईंट पाच वजा केले तर किती येते बघा दहामधून पाच गेले पाच हच्चाला एक तेरामधून चार जर गेले तर नऊ उरतात हत्चा एक शून्य म्हणजे या स्क्रीनची लांबी किती आलेली आहे सांगा नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आलेली आहे आता आपण रुंदी काढू पी क्यू आर एसची पी क्यू आर एसची रुंदी पी क्यू आर एसची रुंदी, PQRSG, रुंदी. बरोबर आता रुंदी काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे बघा जरा मी परत एकदा इथे कच्ची आकृती काढते बघा लक्ष द्या हे आपलं मोबाईलची लांबी आणि रुंदी आहे तेरा आणि सात आणि ही आतली काय आहे सांगा स्क्रीन आहे आपल्याला आता इकडे दोन मीटर जागा सोडले इथं एक पॉईंट पाच इथे एक पॉईंट पाच आणि इथे एक पॉईंट पाच सोडलेला आहे आता आपल्याला रुंदी काढायची ह्या छोट्या ह्याची तर बघा ही स्क्रीन जी आहे ती मी तर डॉट डॉटने इथंपर्यंत घेते बघा म्हणजे हे आपल्याला एवढी रुंदी काढायची मग हे राहिली जागा शिल्लक ही इकडची एवढी आणि ही इकडची एवढी तर हे बाजूला इकडे दीड एक पॉईंट पाच मी सेंटीमीटर जागा सोडले इकडे एक पॉईंट पाच म्हणजे हे इकडचं एक पॉईंट पाच आणि इकडचं एक पॉईंट पाच आपल्याला या सातमधनं वजा करणार करावं लागणार आहे आणि इथं ही जी दोन सेंटीमीटर जागा सोडली याचा काही संबंध येणार नाही कारण लांबी काढताना हे इथलं दोन आणि हे इकडचं दोन कमी केलेलं आहे आता रुंदी काढताना आपल्याला फक्त ही कडची एवढी जागा सोडलेली म्हणजे जा जा दीड दीड मीटर जागा जी सोडलेली आहे ती आपल्याला सातमधनं कमी करावं लागणार आहे म्हणजे आता पी क्यू आर एसची रुंदीबरोबर काय येणार आहे सांगा एकूण आपली रुंदी किती आहे ही सात त्याच्यामधून आपल्याला काय वजा करावं लागणार आहे इकडचं दीड आणि इकडचं दीड एक पॉईंट पाच अधिक एक पॉईंट पाच हे आपल्याला वजा करावं लागणार आहे दीड दीड म्हणजेच किती सांगा तीन म्हणजे सातमधनं जर तीन गेले तर किती येते सांगा चार सेंटीमीटर ही काय झाली सांगा ही पी क्यू आर एसची ही इथली रुंदी झाली बघा लक्षात आलं का पहा हे कडाला दीड 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 सेंटीमीटर दीड सेंटीमीटर जागा जी सोडलेली आहे ती आपण सातमधनं वजा केली आहे त्यामुळं पी क्यू आर एसची रुंदी किती आली सांगा चार सेंटीमीटर आता आपल्याला ही आतली जी स्क्रीन आहे पी क्यू आर एस हिची लांबी पण समजलेली आहे लांबी नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आलेली आहे सांगा चार सेंटीमीटर आलेली आहे आता यावरून आपण या स्क्रीनचं क्षेत्रफळ काढू शकतो मग आता काय लिहायचं सांगा स्क्रीनचे क्षेत्रफळ बरोबर स्क्रीनचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे सांगा नऊ पॉईंट पाच गुणिले रुंदी किती आली आहे चार यांचा गुणाकार करूयात आपण आता चार पंचवीसला शून्य हातच्याले दोन चार नवे छत्तीस छत्तीस दोन अडोतीस एकांकानंतर दशांश चिन्ह म्हणून आपण इथं दशांश चिन्ह दिलं म्हणजे किती आल्या सांगा अडोतीस चौसेमी ही काय आलेली आहे स्क्रीनची क्षेत्रफळ आलेलं आहे